नमस्कार सारोमत संवाद कट्ट्यामध्ये आज आपल्यासोबत आहेत नामदार प्राजक्त तनपुरे. लसीकरणाची मोहीम आता सुरू झालेली, 1 मे नंतर त्याला वेग आलेला असताना अनेक ठिकाणी अडचणी आणि संकटांचा सामनाही करावा लागतोय. लसी कमी आहेत, पुन्हा नागरिकांची गर्दी उसळते आणि त्यातूनच नवीन करोनाचं संकट निर्माण होतं काय असंही प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. मात्र यावर उपाय काय करतायत याबाबत नामदार तनपुरे यांनी काही उपाय सुचवले होते आणि काही उपायांची अंमलबजावणी त्यांनी राहुरी तालुक्यातून सुरू केलेली आहे. आज आपण याच सर्व अनुषंगाने त्यांच्याशी बोलणार आहोत. नामदार साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आधी पहिला प्रश्न असा की ही करोनाची संकट मालिका आपली वाढतच चालली आहे, हे आणखी किती दिवस अपेक्षित आहे? नाही, आता ही जी दुसरी लाट, आपल्याला ही एवढी अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढं झपाट्यानं प्रसार करणारे असेल ह्याच आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त खरं हा प्रादुर्भाव याचा झाला. आणि इतकी मोठी रुग्णसंख्या वाढलेली आहे की शेवटी आपले जे काही रिसोर्सेस आहेत तेही तुकडे पडतील की काय, अशी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. परंतु जो लॉकडाऊन आपण केला आणि ज्या ज्या काही आता उपाययोजना आपण करतो आहोत, तर बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आता ही संख्या कमी व्हायला लागलेली आहे. विशेषतः मुंबई शहरामध्ये तर खूप आता आपण याच्यावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. काही काही जिल्ह्यामध्ये आता आकडेवारी कमी देखील होती आहे. मला खात्री आहे की निश्चितपणे नगर जिल्ह्यामध्ये देखील आपण याचं लवकरात लवकर नियंत्रण मिळवून जे जे काही लॉकडाऊनचे उपाय असतील किंवा इतर अनुषंगिक ज्या काय शासनाने योजना केल्या आहेत लोकांनीही त्याला व्यवस्थित सहकार्य केलं, नियमांचं काटेकोर पालन केलं, तर निश्चितपणे नगर जिल्ह्याचा देखील आकडा लवकरच कमी व्हायला सुरुवात. नामदार साहेब, नगर जिल्हा असो किंवा देश असो, दोघं ठिकाणी तज्ज्ञ हे सांगतायत की लसीकरण फार महत्वाचं आहे या काळामध्ये. आता लसींची टंचाई आणि बाकी तो सगळा विषय जरी बाजूला ठेवला तरी आता उपलब्ध लसी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने त्या वितरण किंवा लसी दिल्या देता येतील नागरिकांना, याच्यासाठी काही त्याला काही कार्यपद्धती अवलंबता येईल वेगळ्या पद्धतीची? नाही, निश्चित आपला अत्यंत आपण हा जो मुद्दा उपस्थित केला, आता लसी का कमी आहेत, केंद्रांनी राज्याला का दिल्या काय नाही दिल्या ह्याच्यामध्ये आता जाण्यात मला काय आता पॉइंट वाटत नाही. राज्यांनी वारंवार जास्त लसींचा मागणी केंद्राकडे केली होती, पण आता ज्या पद्धतीने ज्या प्रमाणामध्ये राज्याला लसी मिळत आहेत त्याचा आपण प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्यानिहाय आपण त्याचं वाटप करतो आणि नगर जिल्ह्याला आपल्याला ज्या लसी मिळतात त्याची आपली जवळपास 160 साधारणपणे सुमारे आपली लसीकरण केंद्र आहेत नगर जिल्ह्यामध्ये, वेगवेगळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय. तर या सगळीकडे आपण इक्वल सम प्रमाणामध्ये याची विभागणी करतो. जे काय जिल्ह्याला लसी येतील त्याचे 160 केंद्रावर आपण सम प्रमाणामध्ये विभागणी करतो आणि तिथून मग ते लसीचं आपण नियोजन देतो. तर याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये लोकांमध्येच जास्त उत्साह लसी घेण्यामध्ये लोकांनाही प्रमाण कमी होतं खूप लोकांचं, त्यावेळेस सांगावं लागायचं की लसीकरण केंद्रावरती आपण या लस घेऊन घ्या. परंतु जेव्हा ही रुग्णसंख्या वाढली त्यानंतर लोकांचं देखील आता लस घेण्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढला आणि गर्दी या केंद्रांवरती व्हायला लागली, त्यातही पहिला डोस दुसरा डोस कोविशिल्डचा डोस कोवॅक्सिनचा डोस असं सगळं कॉम्प्लिकेटेड, पहिला डोस घेतलेल्या नंतर कोविशिल्ड असेल तर 45 ते 60 दिवसात दुसरा डोस, कोवॅक्सिन असेल तर 28 ते 45 दिवसात दुसरा डोस, असं सगळं ही इतकी कॉम्प्लिकेटेड सगळं हे असल्यानं ह्याच्यावरती व्यवस्थित जरा नियोजन व्हायला पाहिजे असा आपण विचार करून मी म्हटलं आधी सगळंच जिल्ह्याचं वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असते आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यात नगर आणि पाथर्डी तालुक्यात मी प्रशासनाच्या बैठका घेतल्या. प्रत्येक ठिकाणची जी जी काय परिस्थिती आहे त्याला अनुसरून आपण काही सिस्टीम लावता येईल का याचं मी तिथले तहसीलदार BDO आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी यांच्या खूप साऱ्या बैठका घेऊन एक नियोजन लावण्याचं त्यांना सूचना केल्या आणि त्यानुसार आता उदाहरणार्थ राहुरी तालुक्यामध्ये आपण असं सांगितलं की आता ज्यांचे फर्स्ट डोस ज्यांचे घेऊन झालेले आहेत त्यांना वेळेमध्ये दुसरा डोस मिळणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपली असली पाहिजे. कारण की रॅन्डमली कुणी लसीकरण केंद्रावर आलं कुणी त्याच्यात झालं तर ज्याचा बिचाराचा पहिला डोस झालेला आहे आणि दुसऱ्या डोसचं त्याचे दिवस जर उलटून गेले तर याच्यामध्ये शासनाचं देखील नुकसान आहे, त्या माणसाचं नुकसान आहे, सर्वांचंच आपलं मोठं नुकसान आहे. कारण ते आहे लसीकरणचाही उपयोग होणार नाही,
आणि म्हणून दुसऱ्या डोसला जास्तीत जास्त प्रायोरिटी द्यावी. ज्यांचे पहिले डोस झालेले आहेत त्यांना दुसरा डोस कसा मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही असा फॉर्म्युला काढला की पहिला डोस ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिला असेल त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच्या आम्ही सगळी माहिती मागवली, एमओएसची वगैरे मीटिंग घेतली तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची, आणि ज्या क्रमाने पहिला डोस नागरिकांना दिलेला आहे त्याच क्रमाने त्या त्या नागरिकांना पुन्हा आपण प्रशासनामार्फत निरोप देऊन वेळ कळवून त्यांना तिथं बोलवावं आणि त्यांचा दुसरा डोस करावा अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनाने केलं. आज त्याची सुरुवात झाली. वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर दुसरा डोस आपण आज राहुरी तालुक्यामध्ये दिला आणि ज्या लोकांना शक्यतो क्रमवारीनुसार ज्यांनी ज्या क्रमाने पहिला डोस घेतलेला आहे त्यानुसार आपण निरोप देण्याची व्यवस्था केली. आणि आपण असं केलं की जे आज समजा एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती 100 डोस जर उपलब्ध असतील त्यातले 70 डोस हे स्ट्रिक्टली दुसऱ्या डोससाठी वापरले आणि 30 डोस हे पहिल्या डोससाठी वापरले. आणि पहिल्या डोससाठीचे जे डोसेस आहेत ते आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जी वेगवेगळी गावं असतात 15-1 गावं असतात तर त्या गाव लेवलला जाऊन देण्याची सूचना मी केली होती. कारण त्यामुळं अशी पद्धत आज आपण राहुरी तालुक्यात आज त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. मी स्वतः आज मुंबईत एका बैठकीसाठी असल्या कारणा झूम वरती मी त्या सर्वांची आज जिथं लसीकरण चालू होणार होतं जवळपास 10-12 केंद्र असतील तिथं त्याच्या अगोदर लसीकरणाच्या वेळेच्या अगोदर एक अर्धा सर्वांची झूमद्वारे आज बैठक घेतली आणि तिथल्या नियोजनाचा देखील आढावा घेतला. तर यांनी एक फायदा असा झाला की पहिले काय व्हायचं की प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर जी गावं असायची 15-15 गावं त्या 15 गावातली लोक त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावाकडे यायची आणि मुळात ते गाव हे जरा मोठं गाव की जो पहिला डोस आणि त्या त्या गावामध्ये हा डोस दिली याची आज सुरुवात झालेली आहे. आणि मी जिथं आढावा घेतला तर तिथं आता मी अजूनही मी संपर्कात आहे तर चांगलं रिस्पॉन्स त्या पहिल्या डोसचा ज्या ज्या गावात आहे तिथं आहे. आणि फक्त दुसरा डोस ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण द्यायची व्यवस्था करतोय तिथं काही ठिकाणी अजून लोकांना माहीत नसल्या कारणानं ज्यांना आपण बोलवलं नाही असे लोक आज आले तिथं. काही थोडी गर्दी झाली पण जेव्हा हे 2-3 सेशन होतील लोकांनाही जेव्हा कळेल की ज्यांना बोलावलं जातंय क्रमवारीनुसार कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही कुठलाही वशिलेबाजी नाही अशानुसार ज्यांना बोलवलं जातं त्यांना जेव्हा लसीकरण मिळणार आहे आणि आपलाही नंबर लागणार आहे त्यावेळेस ही गर्दी देखील कमी होईल अशा प्रकारचं एक नियोजन आपण एक प्रायोगिक तत्वावरती राहुरीमध्ये चालू केलं. काल परवा मी श्रीरामपूरला देखील बैठक घेतली होती आढाव्याची, आमदार लहू कानडे साहेब होते तर तिथं देखील मी प्रशासनाला सूचना केली की तुमच्या कडचं काय परिस्थिती आहे हे बघून मायक्रो प्लॅनिंग तुम्ही करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही तिथं सिस्टीम आमदारांना दाखवून तिथले चालू करा. तर मला असं वाटतं की आज चांगल्या प्रमाणामध्ये ह्या सिस्टीमला जरा यश आलेलं दिसलं. बऱ्याचशा गावागावामध्ये गर्दी न होता आणि कुठलाही राजकीय हस्तक्षेप वशिलेबाजी न होता लोकांना पहिला डोस मिळाला. दुसरा डोस थोडा अजून त्याच्यामध्ये आणावी लागेल. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की आज ज्या काही त्रुटी आपल्याला जाणवल्या असतील त्यावर आणखी तुम्ही वर्कआउट करा आणि आणखी याच्यामध्ये सुसूत्रता आणा. आणि हे करण्यामागचे उद्देश दोन याच्यामध्ये साध्य होणार आहेत की ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे त्यांना आता गॅरंटी मिळेल की आपल्यालाही दुसरा डोस हा वेळेत मिळणार आहे आणि जी अनवॉन्टेड गर्दी ती होते ती गर्दी पुन्हा कोरोनाचा प्रसार करण्यासाठी कारणीभूत होते ती गर्दी ही टाळली जाईल. आणि लोकांना जे हेलपाटे सारखे मारावे लागतात की आज गेलो आज नाही नंबर उद्या गेलो परवा गेलो काय काय लोक असे 5-5 सामने असे तिहेरी खूप फायदे बेनिफिट ह्याच्यामधनं होतील. खरं वास्तविक आता लस जर मोठ्या प्रमाणात आली असती तर हे अजून ह्याच्यामध्ये चांगलं करता आलं असतं. पण आता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत जी आपल्या हातात करण्यासारखं आहे ते आपण करतो आहोत. आणि ही जर सिस्टीम व्यवस्थित लागली तर ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल हे आपण बघणार आहोत. ही जी आता तुम्ही नवीन सिस्टीम राहुरी तालुक्यात सुरू केली, नव्या पद्धतीने लसीकरणाचा एक आराखडा आखला, कधीपर्यंत आपण अपेक्षित करतो की जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात ती लागू होईल?
आता आज एक सेशन झालंय, काही नगर आणि पाथर्डी तालुक्यात देखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने नियोजन जरा मायक्रो प्लॅनिंग वेगळ्या प्रकारे केलेलं आहे. माझ्या डोक्यात आहे की अजून एक दोन सेशन ह्याच्यावरती गेले की आणखीन ह्याच्यातलेही काय उणीव असतील तर त्यास दूर नजरेसमोर येतील, तर एक दोन सेशन आणखीन होऊ द्यावेत आणि त्यानंतर जिल्हा लेवलला बैठक घेऊन हे आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी. नामदार साहेब, आणखी एक दुसरा विषय वारंवार येतो की कोविड केअर सेंटर तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर उभारले, मात्र ऑक्सिजन बेड्स आणि व्हेंटिलेटरचे बेड्स याची कमतरता अजूनही जाणवते, किंवा त्यातला समन्वय अजून अद्याप आपल्याला जिल्ह्याला साधता येत नाही अशी एक ओरड आहे, कितपत खरं आहे? नाही, आता मागेही म्हटल्याप्रमाणे जी पहिली लाट आली होती त्याच्यामध्ये ऑक्सिजन रिक्वायरमेंट ज्या पेशंटना आहे अशांची संख्या खूप कमी होती. अनफॉर्च्युनेटली ह्या लाटेमध्ये ऑक्सिजन ज्यांना लागतो अशी पेशंटची संख्याही खूप मोठ्या प्रमाणावरती लागते. म्हणजे मागच्या लाटेतला आणि ह्या लाटेतला हा डिफरन्स आहे की मागच्या लाटेत असं ऑक्सिजन बेडची इतकी रिक्वायरमेंट कधी लागली नव्हती, किंवा ऑक्सिजन लागणार ज्या पेशंटला लागणार आहे अशा पेशंटची संख्या तुलनेने कमी होती. दुर्दैवानं ह्या वेळेस ती खूप वाढलेली आहे, आपल्याला याचा अंदाज म्हणजे आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. तर आता आपण ऑक्सिजन चे प्लांट्स आहेत जे हवेतून ऑक्सिजन निर्माण करू शकू असे प्लांट्स ह्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी बसवण्यासाठी शासनाने जो SDRFचा निधी असतो तो आपत्ती व्यवस्थापनाचा निधी हा प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि अहमदनगर जिल्ह्याला देखील त्या आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीमधून आपण जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक ह्या प्लांट आपण उभारणार आहोत की जेणेकरून तिथल्या जो काय ग्रामीण रुग्णालय असेल, मोठं जे काय रुग्णालय असेल तालुका लेवलचं, तिथं हा PSA म्हणजे ऑक्सिजन हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट्स आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आपण बसवणार आहोत. सिव्हिलला तर आपण त्याचं उद्घाटन देखील चालू देखील झालेलं आहे सिव्हिलचा तो प्लांट, आणि यातून एक जे काय ऑक्सिजनचं सध्या जो आपलं एकदम एकदम काठावरती बॅलन्स आहे की जेवढा लागतो तेवढाच आज उपलब्ध होतो आणि उद्या अजून भविष्यात जर काही संख्या वाढली तर निश्चितपणे ह्या सगळ्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचा आपल्याला उपयोग होणार आहे. मी राहुरीमध्ये एक शासकीय कोविड केअर सेंटर आहे, तर मी माझ्या एका संस्थेमार्फतच प्लांट तिथं बसवण्यासाठी ऑर्डर देखील दिली, 8-10 दिवसात माझा प्लांट तिथं बसून देखील होईल जेणेकरून जे शासकीय कोविड सेंटर आहे तिथं स्वतःच ऑक्सिजन तिथे निर्माण होईल. जिल्ह्यात सगळीकडेच आपण शासनाच्या माध्यमातून हे उभारतोय आणि सध्या जे आपले ग्रामीण रुग्णालय आहेत जिथं O2 बेड्स आहेत त्याची कपॅसिटी देखील वाढवण्याचा एक आपण प्लॅन करतो आहोत की तिथं आणखीन त्याचं विस्तारीकरण करून ग्रामीण रुग्णालयांचं टेम्पररी स्वरूपात म्हणा कसं आपण PWD कडून तसे अंदाजपत्रक वगैरे मागवलेले आहेत आणि ह्या सगळ्या जिथं जिथं आपण ऑक्सिजन प्लांट बसवतो आहोत तिथं महावितरण कंपनीला देखील आम्ही सांगितलं, त्यांचे अंदाजपत्रक मागितले की एक्सप्रेस फीडर आपल्याला तिथे बसवता येईल का याची देखील आपली चाचपणी चालू आहे. आमदार साहेब, आणखी एक प्रश्न समोर येतोय, आता गेल्या 2-4 दिवसापासून त्याची चर्चा सुरू आहे मेडिकल फील्डमध्ये. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या करत असताना जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना किती इन्व्हॉल्व्ह केलं जातं? म्हणजे एक तक्रार अशी आहे, म्हणजे एक सूर आहे तक्रारीचा सूर, ते थेट बोलत नाहीत प्रशासनाशी, पण याची एक काहीतरी समन्वय समिती आपल्या जिल्ह्यात असली पाहिजे, की कारण डॉक्टरांची पण एक समन्वय समिती असली पाहिजे, कारण सिरियस होणारे पेशंट एका टप्प्यात असतात, ते सगळे पेशंट एकाच वेळेस 4,000 सिरियस झालं असं घडत नाही, त्यांच्यावर नेमके काय उपचार केले पाहिजे, कसे केले पाहिजे, किंवा ज्यांना ह्या सगळ्या कोरोना स्थितीचा आता अनुभव आलेला आहे, सरकारी डॉक्टर प्रयत्न करतायचे पण खासगी डॉक्टर, खासगी जे काही आपल्याकडे तज्ज्ञ आहेत त्यांना घेऊन काही असं समिती वगैरे करता येईल? जिल्हाधिकारी हे प्रशासकीय यंत्रणेतले आपण म्हणतात त्याप्रमाणे सिव्हिल सर्जन असतील किंवा जिल्हा परिषदेकडे असतातच, तरी देखील आपली अशी सूचना असेल तर ह्याच्यावरती मी निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणखीन काय तज्ज्ञ डॉक्टरांचा याच्यामध्ये सल्ला घेऊन काय करता येईल का आपली सूचना निश्चितपणे चांगली सूचना आहे, मी याच्यावर निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल. पण तरी देखील सिव्हिल सर्जन सरकारी जे आपले यंत्रणा आहे आरोग्याची त्याच्या टेक्निकल गायडन्स घेऊनच हे सगळं होत असतं, कारण प्रशासनाचा भाग आहे त्याला टेक्निकल ची देखील विंग आपली जी काय आहे. त्यांचे प्रयत्न खूप चांगले सुरू आहेत, पण शेवटी कसं आहे की एकूण सिस्टम आपल्यासाठी जे काही पेशंट आता तयार होतात की जे कोविड पॉझिटिव्ह होतात त्यासाठी कमी पडते, सिस्टम हाताळण्यासाठीची एक पद्धत असते, ती अधिक डेव्हलप करण्यासाठी काय काय करता येईल याचे उपाय त्यांच्याकडे पाहिजे, त्यांनाही काही टिप्स द्यायचे आहेत, पण दबून किंवा काही अडचणी असतात म्हणून ते बोलत. जसं आता मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने ऑक्सिजन वितरण
आणि औषध वितरणावर जशी एक समिती केली राष्ट्रीय स्तरावरची, तसं जिल्हा स्तरावरही काही प्रयोग करता येतील असा एक सूर आहे. पण तो पोहोचवायचा कोणी प्रशासनापर्यंत आणि नेतृत्वापर्यंत हा एक विषय सध्या चर्चेत आहे. तुम्ही आता त्यावर बोलला आहात. मध्यंतरी मागे डॉक्टरांच्या संघटनेची मी असेल, आमदार दादा पवार असतील, आम्ही पण देखील एक दोन बैठक घेतल्या, बैठक घेऊन त्यांचे इनपुट घेत असतो. तर कलेक्टर साहेबांना देखील मी सूचना करेल की निश्चित त्यांचे काय असतील चांगले इनपुट असेल तर निश्चित स्वागतार्ह आहे. नक्कीच तुमचं चांगलं पाऊल ठरेल. तुम्ही इनपुट्स आणि इन्व्हॉल्वमेंट अशा दोन वेगळ्या गोष्टी असतील, त्या पुढच्या भविष्या काळामध्ये कदाचित आपल्याला आणखी तिसरी लाट पुन्हा चौथी लाट या सगळ्या गोष्टींसाठी ह्या बाबी महत्वपूर्ण ठरतील. दुसरी गोष्ट आहे आता लसीकरणाची, म्हणजे लसींची निर्मिती हा आपल्या देशासमोर काय सगळीकडेच मोठा एक प्रश्न उभा झालेला आहे. मध्यंतरी ग्लोबल टेंडरचाही विषय झाला होता, त्याच्यावरचा काही प्रगती झाली पुढे? हो, ग्लोबल टेंडरचा विषय झाला होता, परंतु जे केंद्र सरकारची जी कुठली यंत्रणा असते ड्रग्जला हे करण्याची, इम्पोर्टला परवानगी, त्यात फक्त स्पुटनिकलाच आता त्यांनी हे दिलेलं आहे. इतर लशी त्यामुळे आपण माझ्या माहितीप्रमाणे तरी लगेच इम्पोर्ट करणं एवढं अवघड आहे, अवघड आहे, सोपं नाही. कारण त्यांची मला वाटतं कुठली जी यंत्रणा असते केंद्र सरकारची, जी की ह्या ड्रग्सच्या इम्पोर्टला किंवा त्याच्या संबंधित तांत्रिक गोष्टीला मान्यता देते, त्यांनी बहुतेक स्पुटनिक ही रशियन लस तिलाच फक्त अप्रुव्हल दिलेलं आहे. इतर ह्यांना बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे तरी अप्रुव्हल नाही मागच्या ह्याच्याप्रमाणे. आजही आता उद्या कॅबिनेटला अजून त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल, परंतु त्याला जर काय हे असतील तर निश्चितपणे अजून राज्य सरकारला आता जे जे असेल ते निश्चितपणे राज्य सरकार करून, अजून लसी कुठला इम्पोर्ट करणं शक्य असेल तर तो निश्चितपणे राज्य सरकारचा देखील अजेंडा आहे. नामदार साहेब, एक गेल्या काही आता तर नगर जिल्ह्यामध्ये 15 दिवस झाले लॉकडाऊन आहे आणि नगर शहरात तर कडक लॉकडाऊन आहे, गेल्या 10 दिवसापासून 15 पर्यंत आपण एक्सटेंड पण केला. पण हे सगळं असताना आपल्या पेशंटची संख्या तेवढीच येते, ट्रेसिंग मध्ये कमी पडतोय आपण की लोक निष्काळजी झालेत? नाही, हे बरोबर आहे, परंतु आमचा कालच मी बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांची, तर आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये आकडे निश्चितपणे कमी दिसतील अशी आमची सर्वांचीच एकंदरीत जे काय नियोजन चालू आहे. मध्यंतरी थोड्या जरा टेस्टिंग किट्स थोडासा तुटवडा आला होता, तोही आपण आता दूर केलेला आहे. टेस्टिंगची पण संख्या आपण आता खूप जोरात वाढवतो आहोत. मधले काही दिवस थोडं रॅपिड अँटीजेन टेस्टच्या किट्सचा थोडासा तुटवडा हा निश्चितपणे निर्माण झाला होता, त्यामुळे काही टेस्टिंग जे म्हणावं असं थोडस जरा त्याची गती कमी झाली होती, हे बरोबर आहे. आणि आता आपण RT-PCR टेस्टिंग साठी देखील काही खासगी एजन्सीजला देखील आपण हे दिलेलं आहे की त्यांनी पण 27 तासाच्या आत आपल्याला रिझल्ट द्यायचे आहेत, ही देखील यंत्रणा आपण तयार केली आहे. त्यामुळे पुढच्या 4-5 दिवसात मलाही खात्री आहे की आपल्याला चांगले रिझल्ट दिसून संख्या कमी व्हायला मदत होईल. परंतु माझं आपल्या माध्यमातून नागरिकांना देखील खूप कळकळीचं आव्हान आहे की आपण काय शेवटी फोर्सफुली करणं आणि आपणही व्यवस्थित त्याच्यात सहभाग घेऊन करणं ह्याच्यातही मोठा फरक आहे. आणि म्हणून कामाशिवाय कुणी बाहेर जास्त पडू नये. बऱ्याचदा काही काही ठिकाणी दुकानं चालू असतात, आतून बाहेरून गिराई घेत, असेही काही प्रकार मी देखील पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की आपण कडक ह्याच्यावरती अंमलबजावणी करा आणि अजून स्ट्रिक्ट लॉकडाऊन आपण फॉलो केलं तर मला खात्री आहे की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये निश्चित एक दिलासादायक आकडेवारी आपल्या समोर येईल. अपेक्षा करूया की या संकटावर आपण लवकरच मात करू. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.